नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 1 वाजलेत. आतापर्यंतच्या काही महत्वाच्या बातम्या आणि काही बातम्यांचे अपडेट्स या बुलेटिनमध्ये आपण घेऊया. आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका असं आवाहन केलेलं आहे चंद्रकांत पाटील यांनी. मराठा आरक्षणाच्या बाजूने अहवाल आहे, सकारात्मक अहवाल आहे, त्यामुळे आंदोलनं करून, रास्ता रोको वगैरे करून मराठा आरक्षणा अडथळे निर्माण करू नका असं चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये आवाहन केलंय. मराठा समाजानं सहकार्य करावं अशी मागणीसुद्धा चंद्रकांत पाटलांनी केली, असं आवाहनसुद्धा चंद्रकांत पाटलांनी केलंय. सरकारनं मोठी कायदेशीर फळी उभारली आहे असंही चंद्रकांतदादा म्हणाले. आता मराठा समाजानं अजून सहकार्य करावं, फक्त मोर्चे उपोषणं काढून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नये असं त्यांनी म्हटलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कालपासून मराठा संवाद मोर्चा जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी निघतो आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून निघतो आहे आणि 26 तारखेला विधानभवनावर हा सगळा मोर्चा एकत्रित होऊन सगळा मराठा समाज एकवटणार आहे. पण याने मराठा आरक्षणाला अडथळे निर्माण होतील म्हणून चंद्रकांत पाटलांनी आवाहन केलंय. नेमकं चंद्रकांत पाटील काय म्हणाले बघूया. आम्हाला आत्मविश्वास वाटतो की ह्या आयोगाने खूप वर्षानंतर मराठा समाजाला मागास म्हटलं असेल. हे मागास म्हटलं असेल तर आता मराठा समाजाला आरक्षण देणं सोपं आहे. हे आरक्षण कुठल्याही ह्या आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार देणार आहे. चेक काढून सरकारला डिस्टर्ब करणारे काही होणार नाही. 10 दिवस आपल्या हाताशी आहेत, त्या 10 दिवसामध्ये सरकारला शांतपणे काम करू द्या आणि सरकारला इनपुट द्या की हे आपल्याला आरक्षण कसं टिकवता येईल.